ती कुणी साधू नाही, ती कुणी संत नाही, इतुके जाणते ती राखी मध्ये अंत नाही। अंबामाईच्या अंबा नगरीतील रुक्मिणीच्या माहेरातील ती एक सर्वसाधारण स्त्री, चूल मूल आणि कुटुंबात रमणारी ती एक पतिव्रता गृहिणी। ज्या मातीत आपण जन्मलो ती माती, आणि ज्या घरात आपण नांदतो तिथली नाती जपणारी ती थोरली सून। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने व कर्मयोगी गाडगेबाबांच्या प्रबोधनाने समाजसेवा करणारी ती कर्मयोगिनी। राजकारणातही समाजकारण जपताना तळागाळातील स्त्री पुरुषांच्या विकासाचे व्रत घेतलेली ती वैराकिनी। होय, तीच ती तुम्हा अम्मा सर्वांना आपली वाटणारी आपली ताई सौ सुलभा संजय खोडके। ग्रामीण मातीत जन्मलेली आणि विधानसभेवर अमरावतीच्या विकासाचा झेंडा रोवणारी सुलभाताई। ती जिंकताना जेवढी आपली होती ती हरल्यावरही लोकांनी तिला आपलेच मानले, आणि हीच आहे या सर्वसामान्य स्त्रीची श्रीमंती। संयुक्त कुटुंबाचा डोलारा शीतापीने सांभाळताना अनपेक्षितपणे तिचा राजकारणात प्रवेश झाला। उच्च शिक्षित असलेल्या सुलभाताई अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी महिला बँकेची निवडणूक लढवून प्रस्थापितांना पराभूत करून भरघोस मतांनी निवडून आल्या। ज्या धाकट्या दिराला आईच्या ममतेने जपले, त्याच्या अपघाती निधनाने कोलमडलेल्या कुटुंबाला, प्रवीणच्या मित्र परिवाराला तिने सावरले। प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टची स्थापना करून कायम मुलाफुलांत रमणाऱ्या प्रवीणच्या आठवणींचा झरा तिने कायम वाहत ठेवला। पुढे ट्रस्ट अनेक क्षेत्रात नावारूपास आली, शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले। खोडके कम्प्युटरची स्थापना करून अवघे 20 रुपये शुल्क आकारून विद्यार्थ्यांना, गृहिणींना संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले। विनायक विद्या मंदिर महाविद्यालय, विनायक विधी महाविद्यालय उभारून शिक्षणाची दालने गरिबांसाठी खुली केली। इंजिनियर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर ट्रेनिंग कोर्स सुरू करून त्यांना मोठ्या कंपनीत नोकरी मिळवून दिली। ग्रामीण भागात शाळा सुरू केली व गोरगरिबांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले। सुलभाताईने तेवलेला शिक्षणाचा नंदादीप आजही अखंडपणे तेवत आहे। शिक्षणाच्या वाटेवरचा ताईचा प्रवास यशस्वी होत असतानाच अनेक वाटसरू सुलभाताईंसोबत जुळत गेले। यातच अमरावतीचा गार्डन क्लब व शोध प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सांस्कृतिक महोत्सवाचे दिमागदार व शिस्तबद्ध आयोजन करून सुलभाताई व त्यांच्या सहकार्यांनी अमरावतीच्या रसिक प्रेक्षकांना कलाविष्काराची मेजवानीच दिली। वाचाल तर वाचाल ही संस्कृती जपणारी व वाचनाचा सामाजिक इतिहास तरुणाई पर्यंत पोहोचावा यासाठी धडपडणारी महाराष्ट्रातील एकमेव प्रकाशन संस्था म्हणजे ग्रंथाली प्रकाशन। त्यांच्या मदतीने पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन होऊ लागले। गीतगायन स्पर्धा व नृत्य स्पर्धेने तर नवोदितांना एक हक्काचे व्यासपीठच मिळवून दिले। या सांस्कृतिक महोत्सवात विविधतेने नटलेली रंगीबेरंगी पुष्प सजावट स्पर्धा व पुष्प प्रदर्शनीचा सुगंध तर गेले कित्येक दिवस विदर्भ रसिकांच्या मनामनात दरवळत राहतो। उद्देश एकच, निसर्ग संवर्धन। वन्यजीव संवर्धनासाठी छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन नकळत आपल्याला जंगलाकडे घेऊन जातात व पशुसंवर्धन शिकवतात। या सांस्कृतिक महोत्सवातून अंबानगरीचा सांस्कृतिक इतिहास जपतानाच सुलभाताईने इथल्या संतांनी, शिक्षण महर्षींनी निर्माण केलेल्या पाऊलखुणाही आपल्या सामाजिक दातृत्वातून कायम जपल्या। याकरिता रक्तदान, रोगनिदान, नेत्रदान शिबिरे घेण्यात आली। अंध विद्यालयात दैनंदिन गरजेच्या वस्तूचे वाटप करण्यात आले। विभक्त कुटुंब पद्धतीत एकटे पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आदर सन्मान म्हणून स्मृतिशेष आर आर पाटील साहेबांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा भावपूर्ण ज्येष्ठ नागरिक मेळावा झाला, जिथे खुद्द आबांनाही अश्रू अनावर झाले होते। ही परंपरा ताईने आजही कायम ठेवली। परंतु स्त्री भ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार हा विषय सुलभाताईला आतून अस्वस्थ करत होता। ताई जाणत होत्या प्रत्येक कळीला जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, माती मधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा। अखेर सुलभाताईच्या दूरदृष्टीने मार्ग शोधलाच आणि स्थापन झाला सिद्धिविनायक बचत गट महासंघ, ज्याच्या उद्घाटनाला माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे आशीर्वाद लाभले।
सुलभाताईने जिल्हाभरातून 5000 वर बचत गट महासंघासोबत संलग्नित केले. बचत गटातील महिलांना कर्जासाठी वन फिरावे लागू नये याकरिता श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्था स्थापन केली. पण महिलांपुढे पुन्हा मोठा आर्थिक प्रश्न होता, केलेल्या मालाला विकायचे तरी कसे. त्यांची आशेची पणती अद्यापही तेवत होती. हो तेजोमय अभ्यासू सुलभाताईच, बचत गट महासंघासोबतच इतर बचत गट त्यांनी संलग्नित केले व सिद्धिविनायक डिपार्टमेंटल स्टोरच्या नावाने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आणि कर्जही देऊ केले. एवढेच नाही तर भव्य प्रदर्शनी भरवून मालाची राज्यभर प्रसिद्धी व विक्री करून दिली. ज्या विश्वासू सहकार्यांनी सुखात सोबत केली ते दुःखातही सोबत राहिले. पद गेले म्हणून गार्डन क्लब, शोध प्रतिष्ठान आणि कित्येक सहकारी सोबत सोडून गेले नाही. आणि याच हिमतीने लोक आग्रहास्तव ताईने जिल्ह्यातील सर्वात यशस्वी होणाऱ्या महोत्सवाला पुन्हा नवसंजीवनी दिली. ताईंचा हा उत्साह जनशक्तीला, युवा शक्तीला पुन्हा उर्जित करणारा ठरला, स्त्री शक्तीला भरारी देणारा ठरला. कारण लोक जाणतात आपल्या हक्काच्या सुलभाताई पुढे आता खोटेपणा टिकणार नाही, कारण त्यांना साथ आहे ती सत्याची. सुलभाताई म्हणजे पावित्र्य, अंधारात उजेड देणारी पणती. सुलभाताई म्हणजे स्त्री शक्ती, समाजसेवेची निरंतर भक्ती. सुलभाताई म्हणजे बहिणीची माया, भर उन्हातली गार छाया. असं भरभरून देणारी ही माऊली सौ सुलभाताईंची आपल्याला फक्त एकच मागणी आहे, तुम्ही सोबत असलात की मला माझाही आधार लागणार नाही. तुम्ही फक्त सोबत राहा, मी दुसरे काही मागणार नाही.